फुलंब्री विधानसभा मतदारसंघातील शिवसेना जिल्हाप्रमुख रमेश पवार यांच्या संपर्क कार्यालयाचं उद्घाटन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. फुलंब्री विधानसभेचे विद्यमान आमदार हरिभाऊ बागडे हे राज्यपालपदी तर काँग्रेसचे माजी आमदार डॉक्टर कल्याण काळे यांची खासदारपदी निवड झाल्याने फुलंब्री विधानसभेचे एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी बाजूला गेल्याने फुलंब्री विधानसभेतले चित्र बदलले असून आता सर्वच पक्षाचे दावेदार असलेले भावी आमदार कामाला लागल्याचं दिसून येत आहे. नुकतेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सिल्लोड येथे लाडकी बहीण योजनेच्या शुभारंभासाठी जात असताना फुलंब्री येथे थांबत त्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रवेशद्वारावरच अश्वारूढ असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्याचबरोबर मुख्यमंत्री यांचे निकटवर्तीय असलेल्या फुलंब्री विधानसभेचे दावेदार शिवसेना जिल्हाप्रमुख रमेश पवार यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन देखील केले. आणि यावेळी संभाजीनगरचे पालकमंत्री अब्दुल सत्तार, आमदार प्रदीप जयस्वाल, आमदार रमेश बोरनारे, शिवसेना तालुका प्रमुख राजेंद्र ठोंबरे, शिवसेना उपतालुका प्रमुख चंद्रकांत जाधव आणि समस्त शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते. एकंदरीत शिवसेना शिंदे गटात असलेले किशोर बलांडे हे देखील मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून पक्षापासून लांब असून येणारी निवडणूक अपक्ष लढवणार असल्याची चर्चा असल्याने रमेश पवार यांना आता पक्षातून कोणीही विरोधक नसल्याचं दिसून येत आहे. शिवसेनेचा उमेदवार म्हणून ते मतदारसंघात जोमाने कामाला लागले आहे. महावीर जयस्वाल, एमसी न्यूज, फुलंब्री.